पद्मिनी, तू कुठे निघालीस? अगं अशा अवस्थेत तू फुगडी खेळू नकोस. अहो आई काळजीने म्हणतात. कसं आहे ना ताई, सुरुवातीचे काही महिने जपायला लागतं ना खूप म्हणून. पण माझी पण पहिलीच वटपौर्णिमा आहे ना, मला पण फुगडी खेळायची होती. यांची अवस्था खूपच नाजूक आहे, काळजी घ्या त्यांची आणि आनंदी ठेवा त्यांना. थांबा ताई, आई ऐका ना, त्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे तर त्यांना हलकी हलकी फुगडी खेळू, फार वेळ नको. हा त्यांची इच्छा आहे, खेळू द्यात ना प्लीज. ठीक आहे ताई, पण फार वेळ नाही, थोडाच वेळ खेळायचे, ते पण हलकी हलकी. हो हो. मैत्रिणींनो, हे आहे सौभाग्याचं कंकण. सगळ्यात जास्त वेळ स्पर्धक जी टिकून राहणार तिला मिळणार आहे हे सौभाग्याचं कंकण बक्षीस म्हणून. सासूबाईंच्या बांगड्या या जमामुळे परत कराव्या लागतात. पण आता काहीही झालं तरी मी हिला हे कंकण मिळू देणार नाही. ताई जाऊयात ना. हो निघूया. चला तर मग स्पर्धेला सुरुवात करूया. आपली जी मैत्रीण न थकता न थांबता मी सांगणार त्या विविध प्रकारच्या फुगड्या खेळेल तीच आजची विजेता असणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.